आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंत नगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा आपल्याला आशीर्वाद द्यायला आणि आपल्या पाठीशी भक्कम अशी शक्ती उभा केलेले कवठे मंकाळ पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय घोरपडे सरकार या ठिकाणी उपस्थित असलेले मिरजेचे नवनिर्वाचित आमदार विधान परिषदेचे आमदार इद्रिशभाई नायकोडी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय पक्षाचे सगळे प्रमुख नेते उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो तुमची गैरसोय झाली म्हणून तुमची सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागतो माणसं मांडवाच्या बाहेर तेवढीच आहेत आणि आत ही आहेत मी आपल्याला फार वेळ घेणार नाही अजितदादांना आपण सगळे त्यांचे विचार ऐकणार आहे पण स्वप्नील भैयानी काही गोष्टीला स्पर्श केला दादा या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये पस्तीस वर्ष माणसांच्या जीवनाशी तरुणाशी खेळण्याचं काम हे घरानं करत आहे मध्ये बोलू नका विकास करणारा विकास पुरुष म्हणून तुमच्याकडे पाहतात तुम्ही आरा राबांना नेते होते पण त्यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी तुम्ही किती मतं दिली आणि इलेक्शन मध्ये पडलेली मत ही सारख्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत तुम्ही त्यांच्या पाठीशी बळ उभा केलं त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री गृहमंत्री पद दिलं आणि तुम्ही सातत्यानं सांगायचा की अरे राबा तालुक्याचा विकास करा तालुक्यामधले प्रश्न मांडून तुम्ही ते सोडवा पण आमच्या माणसाची लोकप्रियता टी व्हीवरून पेपरमधून सारखी चमकायला पाहिजे होती माणसांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्यामध्ये त्या माणसांचं आयुष्य गेलं मी म्हणतोय ते खरं आहे का नाही कोटो तुम्ही विचार करा काय आपल्या प्रश्नांची सोडवणूक झाली आपल्या प्रश्नांची दरवेळी आलं कि नवा प्रश्न घ्यायचा बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिलं म्हणायचं काम देतो म्हणायचं मतं घ्यायची दादा बारामतीकरांनी त्यांना दोनदा वाचवलंय जीवावरच बोटावर निभावलं होतं नव्याण्णव साली दादा बत्तीसशे तेहतीसशे मतानं माझा निसरता पराभव झाला त्याला पोलीस खात्याचं बळ आमच्या कार्यकर्त्यांना अटक पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवणं मतदारांसाठी ओढण्यासाठी आलेल्या गाड्या थांबवल्या त्या जप्त केल्या अशा अनेक बाबी झाल्या दोन हजार चार साली पक्ष नाही चिन्ह नाही नेता नाही सत्ता नाही पैसा नाही संस्था नाही दहा बेचाळीसशे त्रेचाळीसशे मतानं पराभव झाला माणसं ध्ये माणसं ही माझ्या पाठीशी उभा राहिली हे माझं खरं संपत्तीचं बळ आहे माझ्यावर आरोप केला जातो कि संजय पाटील गुंडगिरी करतात आता दादा त्यांच्याकडे दा होम मिनिस्टर तुम्ही पद दिलं होतं गृहमंत्री पद पंधरा वर्ष कॅबिनेट मंत्री, मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री पोलिसांच्या माध्यमातून सरकारचा दबाव आणून माझ्या कार्यकर्त्यांच्यावर आघात करण्याचं काम चालू होतं त्याला संजय पाटलानं प्रतिकार केला म्हणजे मी गुंडगिरी केली नाही अरे गुंडगिरी करणारी माणसं ही वाम मार्गाने पैसे मिळवतात संजय पाटलांनी कुणाच्या दोन पैशाला विना कष्टाच्या पैशाला हात लावला नाही म्हणून दादा प्रचंड माणसं ही माझ्या पाठीशी उभा राहतात <laughs> दादा चार महिन्यापूर्वी लोकसभेला आपला परवा झाला जाती धर्माचे लोक थोडस धर्माधर्मामध्ये अंतर आलं आणि मला या ठिकाणी अपयश आलं कुरगुडीचं राजकारण झालं त्यामध्ये घोरपडे सरकारनं आम्ही बसलो आम्ही बसलो आधी सांगितलं की सरकार तुम्ही उभारत असेल तर मी तन मन धन अर्पण करून तुमच्या बरोबर आहे शत्रू ठरलाय या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या भविष्याची चेष्टा करणाऱ्या माणसाला आपल्याला आता थांबवायचं आहे या लोकांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला आपल्याला थांबवायचं आहे सरकारनी मोठ्या मनानं सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे आपणाला या मतदारसंघाचं भलं करायचं आहे तरुणांच्या भविष्याची चिंता करायची आहे अशा अनेक बाबींशी चर्चा झाली आम्ही अजितदादांच्याकडे गेलो दादांनी काही गोष्टीचा शब्द दिला आणि ही निवडणूक लढण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवार म्हणून तुमच्या पुढे उभा राहिलो दादा या ठिकाणी खोटं नाटं किती बोलायचं मी आज तुमच्या साक्षीनं सांगतो की आपण पाणी योजनेसाठी केलेलं काम सरकारनं केलेली मला मदत हे सगळे प्रश्न दादा ताकारी टेंबू मैशा आरफळ ह्या सगळ्या योजनांसाठी दादा आपण केंद्रातनं पैसे आणले राज्यातनं पैसे आणले हे गुन्हेबाळ सकाळी अकरा वाजता जीवन खाऊन उपोषणाला आलं अकरा वाजता उपोषणाला बसलं आणि सहा वाजता पिग पेगीन सारखं पेकाळून गेलं अरे हा साठ वर्षाचा शेलार मामा संजय पाटील नऊ दिवस उपोषणाला बसला पोलीस माझ्या संरक्षणाला म्हणून सांगितलं पण दादा मला राखायला मी काय खातोय का बघायला पोलीस होते अरे नऊ दिवसात संजय पाटलाचा बाल वाकडा झाला नाही तुला सात असत साथ। अरे बाळा लय लहान आहेस आमच्या सारख्याला मर्यादेनं राहायला निश्चितपणानं आवडतं कारण या जिल्ह्याला संस्कृती आहे संस्कार आहेत तेव्हा आपली विनंती आहे कमरेच्या खाली वार करू नका तुमच्या बाबी ज्यावेळी तोंड उघडेल कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडं कुठल्या आदर्श संस्थेमध्ये कुणाच्या नावावर फ्लॅट कुणाच्या ईडीच्या चौकशा अजून आम्ही म्हणतोय गेलेल्या माणसांच्या विषयी वाईट बोलायचं नाही ते संस्कार आहेत दादा तुम्ही साक्षीला आहात लाहाराबा गेल्यानंतर मला बोलवून सांगितलं की संजय पाटील आपल्याला त्या वहिनींना मदत करायची आहे माझ्यावर चांगले संस्कार आहेत चांगल्या घरात जन्माला मी पण आलोय दादानी मला सांगितलं वहिनींना मदत करायची आहे पहिल्या इलेक्शनला पोटनिवडणुकीमध्ये आज जो स्वप्नील भैया माझ्यासाठी झेंडा घेऊन हातात घेऊन उभा आहे ना त्या स्वप्नील भैयाच्या विरोधात आम्ही काम केलं आणि वहिनींना पन्नास साठ हजार मतानं ऐंशी हजार मतानं आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या निवडून आल्या दादा या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची अनेक योजना तुम्ही केल्या या तालुक्याचा विकास करा या बाबी तुम्ही सांगितल्या दुर्दैवानं आराराबांना कॅन्सर झाला त्यातून ते गेले त्यांच्या मागच्या पिढींना आम्ही कधी त्रास द्यायच्या भूमिका कधी घेतल्या नाहीत पण दादा ज्या दिवशी माझ्यावर प्रसंग आला ना त्या दिवशी पहिल्यांदा माझं नरड दाबायला कोण आलं असेल तर हे आंजणीच घर आलं तेव्हा आता दादा आम्ही या तालुक्यातल्या तासगाव आणि कवठे मंकाळ मधल्या जनतेने ठरवलंय कामाचा माणूस कोण नवटंकी करणारी कोण नुसती प्रसिद्धी कॅमेरा दादा एक परवा फोटो प्रसिद्ध झाला दा पत्रकार मित्र आहेत आमचे जेवायला लागलाय आणि जेवताना पुढे कॅमेरे एक नवे एक व्हिडिओ शूटिंगचा आणि एक तो कॅमेरा मोबाईल लावून स्टँडला ठेवलेला आणि ते शूटिंग चाललंय दादा ही सगळी कॅमेऱ्याच्या पुढची कॅमेरा जीवी माणसं आहेत हे हृदयाला हृदय जोडलंय ना म्हणून दादा काल कुठं होतो आज कुठं आहे उद्या कुठं असणार आहे ह्याची तमाना करता रात्रीचा दिवस करून ही माणसं दादा आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेली आहेत चा, मोटा प्रती साथ, भागा चा, चा, भागा चा, या ठिकाणी लाडक्या बहिणीचा प्रचंड मोठा प्रतिसाद आपल्याला ग्रामीण भागामधून मिळतोय महिला या ठिकाणी आहेत त्यांना फार दिसत नाही मागं माणसं आहेत ट्रॅनच्या पर्यंत माणसं चौकापर्यंत आहेत दादा ग्रामीण भागामध्ये जातोय महिलांना लाडक्या बहिणीच्या या योजनेचा प्रचंड फायदा मिळतोय महिला अतिशय उत्स्फूर्तपणानं या महायुतीच्या सरकारला मग त्यामध्ये भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या महायुतीच्या आणि घटक पक्षाच्या या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत जरा पुरुष मंडळी तरुण मंडळी काहीतर जरा बिघाडलं तर आम्ही जरा पाठ फिरवतो पण या मा लाडकी बहिणीच्या माध्यमातून माता भगिनी अतिशय प्रामाणिकपणानं अतिशय ताकदीनं अतिशय विश्वासानं ह्या आपणाला आशीर्वाद द्यायला उभे आहेत आपल्याला आशीर्वाद देत आहेत मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो फार बोलणार होतो पण आपल्याला दादांना अजून इस्लामपूरला अर्ज भरायला जायचा आहे गुरपडे सरकार बोलणार आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो कुणीही गाफील राहू नका इलेक्शनचा निकाल लागला जरी असला तरी दादा या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करणार आहेत शेवटच्या क्षणापर्यंत आपणाला ही निवडणूक जिंकेपर्यंत आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं प्रयत्न करूया एकदा एकदा आमदार करा इतिहासात नोंद होईल एवढे पैसे राज्य सरकारकडनं आणून या तालुक्याचा या विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय संजय पाटील स्वस्त बसणार नाही आपणाला माग गोरपडे साहेबांसारखी माणसं आहे की जे आपणाला अधिक तात्पुरतेनं अधिक ताकदीनं राजकारण समाजकारण करता येईल पाण्याच्या योजना ताकारी असेल महिषाळ असेल टिंबू असेल मी एवढंच आव्हान देतो रोहित पाटलांना की या तेवीस वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे त्याच्या आधी कुठलाही दिवस कुठलंही ठिकाण आणि कुठंही मी यायला एका स्टेजवर तयार आहे तुमच्या तुमच्या पस्तीस वर्षाच्या आमदार आणि मला लोकांनी दिलेल्या दहा वर्षाचा खासदार एकदा लोकांच्या समोर हिशोब मांडू मी काय करू शकलो आणि तुम्ही काय केलंय हे एकदा लोकांना सांगू ही न्याय देवताय दूध ते दूध आणि पाणी ते पाणी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तासगाव आणि कवठे मंगळ मतदारसंघातल्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्याला दिसून येईल मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की लाडकी बहीण आपल्या नवीन नवीन योजना साडेसात एच पी पर्यंतची वीज बिल माफत आणि अनेक योजना मग पी एम किसान योजना असेल नमो असेल वेगवेगळ्या योजना असतील आयुष्यमान भारत असेल महात्मा फुले योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल या सगळ्या गोष्टीतून आम्ही प्रामाणिकपणानं काम करतो कारण लोकांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत ना कधी आम्ही नारळ फोडाला येत ना कधी प्रसिद्धी करत बायपासच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयेचा बायपास मंजूर झाला तासगावच्या कडेनं आणि हा बहादर गेलाय बेलोडी नाक्यापाशी बोर्ड लावून फटाकडा लावला किती बालिशपणा आहे किती पोरकटपणा आहे अरे बाळा जरा तरी आपण एकमेक काहीतरी विश्वासानं जनतेशी वागूया यांच्याशी प्रतारणा करणाऱ्या माणसांचं जीवन अडचणीत येतं उद्ध्वस्त होतं म्हणून यांची सेवा करू यांच्याशी प्रामाणिक राहू एवढीच भूमिका घेऊन आम्ही काम करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी दादा मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे भाई परवा तुम्ही येऊन गेला आणि तासगावच्या मोहल्ल्यातले सतारशे लोक आणि मुलं दोन दिवसापूर्वी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे काही आमचे गैरसमज झाले होते तुम्ही तेवढ्याच तत्परतेनं तुम्ही आणि आम्ही मिळून काम करूया या शहरामधली सतारशे माणसं दोन दिवसापूर्वी येऊन भेटून गेली आणि खोटं नाटक सांगून त्यांनी पंचवीस तीस वर्ष पाहिलेला आहे आम्ही जीवाभावाची माणसं आहे तेव्हा अनेक समाजाच्या बाबतीमध्ये ते गैरसमज दूर होऊन ती माणसं आपल्या पाठीशी उभा राहिलेली आहेत आपण गावामध्ये प्रचार करूया गाव सोडायचं नाही पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला जिल्हाभर मला जावं न्यानव न्यावं लागत होतं तुम्ही आता आपलं गाव आणि गावातलं मताधिक्य हे कसं चांगलं मिळवता येईल एवढंच काम करूया एवढी कळकळीची कर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र